नाशिक शहर कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट बनलं असताना ग्रामीण भागातही या विषाणूचं सामूहिक संक्रमण वेगानं वाढतंय. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातही या विषाणूचा दखलपात्र प्रादुर्भाव वाढू लागल्यानं संक्रमणाचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर स्थित ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. सर विश्वेश्वरय्या सभागृहात झालेल्या या बैठकीत विधानसभेचे उपसभापती नामदार नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ निखिल सैंदाने, निवासी जिल्हा चिकित्सक डॉ अनंत पवारांसह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, त्र्यंबकेश्वर.